आज आपण बघणार आहोत एकूण दोनशे प्रश्न यातील एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांनी सबस्क्राईब नसेल करून सबस्क्राईब करा ला आवडल्यास लाईक करा पहिले पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास मग लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे कवकामुळे न होणारा आजार पुढीलपैकी कोणता तर रुबेला हा कवकामुळे नाही होत मित्रांनो मिथिल ऑरेंजला आमलारीत कोणता रंग प्राप्त होतो पिवळा जास्त वेगाचा चेंडू स्टंपवर आदळल्यास ते स्टंप जागेवरून उसळतात हे उदाहरण पुढीलपैकी कोणत्या ऊर्जेचे आहे गतीची ऊर्जा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे सातची महाराष्ट्रातील लांबी किती आहे दोनशे बत्तीस किलोमीटर सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जातीय निवाडा जाहीर केला होता तर रॅमसे मॅकडोनाल्ड एकोणीसशे बत्तीसचा आहे मित्रांनो हा जातीय निवाडा एका माणसाचे सैन्य असा महात्मा गांधींचा उल्लेख कोणत्या भाषरायने केला लॉर्ड माउंट बॅटन शांतीदूत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते पंडित नेहरू चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा उपासक होता जैन धर्म कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला कुंभोज महाराष्ट्रात पेनिसिली निर्मिती कारखाना कोठे आहे पिंपरी पुणे येथे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या टिंबटिंब सदस्यांनी मागणी केल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष विशेष सभा बोलवण्याचे आदेश देतात एक पंचमांश म्हणजेच एक छद पाच महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत सहा कोणत्या ठिकाणी भीमा नदी कृष्णेला मिळते कुरुगुड्डी भारतातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण कोणते गंगानगर पुढीलपैकी कोणतं एक मूलभूत कर्तव्य नाही कर भरणे हे मूलभूत कर्तव्य नाही आहे मित्रांनो संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस बाजरीची जात कोणती ते ओळखा बाजरीची जात सबुरी आहे मित्रांनो राज्यसभेचे सदस्य असलेले पहिले पंतप्रधान पुढीलपैकी कोण होते इंदिरा गांधी सोयाबीन उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते मध्य प्रदेश कंप्युटरच्या स्टोरेज युनिटचा पुढीलपैकी कोणता भाग नाही ते ओळखा स्कॅनर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रकल्पाची निवड कोण करते ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई कोण करते विभागीय आयुक्त पुढीलपैकी कोणाच्या निवडीसाठी मागासवर्गीयांना प्राधान्य दिले जाते पोलिस पाटील संयुक्त राष्ट्र संघटनेत अस्थायी सदस्य देशाची नियुक्ती किती वर्षांसाठी केली जाते दोन वर्ष सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणत्या खेळातील योगदानाबद्दल दिला जातो क्रिकेट पोलिओ या आजाराचा प्रसार कसा होतो दूषित अन्न व पाण्यामुळे प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तूवर काय परिणाम होतो वस्तू पाण्यावर तरंगते दंतवैद्यक म्हणजेच दातांचे डॉक्टर कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात अंतर्वक्र पुढीलपैकी कोणी भारतसेवक समाजाची स्थापना केली गोपाळकृष्ण गोखले प्रभाकर या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते भाऊ महाजन बिंबिसार हा प्राचीन मगध राज्याचा राजा कोणत्या धर्माचा उपासक होता बौद्ध पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिल्पकला व चित्रकलेचा एकत्रित समृद्ध वारसा आढळून येतो एरोला अजंटा लेणी येथे महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली दोन हजार दहा पूर्वनियोजित कार्य करण्यासाठी कम्प्युटरला पुरविण्यात येणाऱ्या क्रमवार संचालक टीम टीम म्हणतात प्रोग्राम महापौरावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचे असते विभागीय आयुक्त चुकीची जोडी ओळखा ऑप्शन क्रमांक दोन चुकीची जोडी आहे मित्रांनो देवळाली हे नाशिकमध्ये आहे नागपूरमध्ये नाही गावाचा ग्रामनिधी सांभाळण्याची जबाबदारी कोणाची असते ग्रामसेवक साडेतीवीस अंश दक्षिण अक्षांशाला काय म्हणतात मकरवृत्त सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पुढीलपैकी कोणती नर्मदा श्रीरामपूर महाराष्ट्रातील हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे मोसंबी श्रीरामपूर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे मित्रांनो आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुढीलपैकी कोठे आहे पुणे पवनचक्क्यांची भूमी असे कोणत्या देशास म्हणतात नेदरलँड वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला विष्णुभुवा ब्रह्मचारी नियंत्रक व महालेखापाल केंद्राचा लेखा अहवाल कोणाकडे सादर करतात राष्ट्रपती राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो यापैकी नाही राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे मित्रांनो ते त्याचा कार्यकाळ नसतो त्याच्या सदस्यांचा कार्यकाळ असतो राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षासाठी असतो सरक्ती योजनेचा कालावधी कोणता होता एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणावीसशे त्र्याऐंशी जनता योजना एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये कोणी तयार केली यम एन रॉय जागतिक मौखिक आरोग्य दिन पुढीलपैकी कोणता वीस मार्च कोणत्या वृक्षापासून लाख तयार केली जाते कुसुम व्हाईट टायगर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे अरविंद अडिगा अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण लाला लजपतराय पतित पावन मंदिर सत्याग्रह पुढीलपैकी कोणी केला विदा सावरकर शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकल्यावर त्या किल्ल्यास कोणते नाव दिले प्रचंडगड पश्चिम घाटास पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात सह्याद्री खाजगी व सार्वजनिक अर्थव्यवस्थेस एकत्रितरित्या टिंबटिंब अर्थव्यवस्था म्हणतात मिश्र अर्थव्यवस्था महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती किलोमीटर आहे चारशे चाळीस स्वतंत्र भारताची पहिली जनगणना टिंबटिंबामध्ये पार पडली एकोणावीसशे एकावन्नमध्ये मॅग्नीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो दुसरा सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे श्रीहरिकोटा वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाचे लेखक कोण ॲडम स्मिथ भारतातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते उत्तर प्रदेश गरम भांड्याला हात लागला की आपण चटकन हात उचलतो ही क्रिया कोणत्या प्रकारची आहे प्रतिक्षिप्त क्रिया सस्तन प्राण्यात युरिया कोठे तयार होतो यकृत पुढीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च असतो टंगस्टन पंचद्रास संस्थेच्या निवडणुका वेळेवर घेण्यात याव्या अशी शिफारस कोणत्या समितीने केली जी व्ही के राव समिती खानदेश या प्रादेशिक विभागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही नाशिक महापालिकेच्या विविध करांना कोण मान्यता देते स्थायी समिती पुढीलपैकी कोणत्या संस्थेत राज्य शासन हस्तक्षेप करू शकत नाही कटक मंडळ मॉनिटरचे प्रकार कोणते ते ओळखा वरील सर्व सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या जाती जातीचे गवत वापरतात रोषा जातीचे गवत राज्यसभेचे दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात एक तृतीयांश चुकीची जोडी ओळखा ऑप्शन क्रमांक तीन चुकीची जोडी आहे मित्रांनो धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित कलम पंचवीस आहे प्राचीन चोल घराण्याची राजधानी कोणती होती कावेरीपट्टणम साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी किती भाषेसाठी दिला जातो चोवीस भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम अमृत योजना महाराष्ट्रात किती जिल्ह्यांसाठी सुरू करण्यात आली आहे सोळा शिलावरणातील सियाल या थराची जाडी किती किमी एवढी आहे जे किमी निजामसागर सरोवर कोणत्या नदीवर आहे मांजरा पश्चिम घाटात जसजसे उंच जावे तसे क्रमाने कोणती शिखरे लागतात सप्तशृंगी त्याच्यानंतर महाबळेश्वर मग सालेर आणि सालेरपेक्षा उंच मग कळसुबाई मग ही महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर आहे मित्रांनो कळसुबाई त्याची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि स सालेरची उंची पंधराशे सदुसष्ट मीटर आहे विडी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण सिन्नर पोर्ट ब्लेअर विमानतळास कोणाचे नाव देण्यात आले वीर सावरकर इंडियन सोशल काँग्रेसची स्थापना पुढीलपैकी कोणी केली महादेव गोविंद रानडे भूदान आंदोलनाची सुरुवात विनोबा भावे यांनी कोणत्या ठिकाणावरून केली पोचमपल्ली दिवाने खैरात या विभागाची स्थापना करणारा सुलतान पुढीलपैकी कोण होता फिरोजशाह तुगलक मौर्य कालखंडात कलिंग प्रांताची राजधानी कोणती होती तोसली भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे मुख्यालय कोठे आहे कोलकाता सोने शुद्ध करण्यासाठी कोणत्या आमलाचा वापर करतात नायट्रिक आमलं पानबुडीचा शोध पुढीलपैकी कोणी लावला डेव्हिड बुशनेल टिंबटिंब या कालावधीच्या योजनेत हरित क्रांतीला अधिक महत्त्व देण्यात आले एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर मटणासाठी प्रसिद्ध असलेली बकरीची जात कोणती ब्लॅक बेंगॉल नैसर्गिक वायूमधील प्राथमिक घटक पुढीलपैकी कोणता मिथेन टिंबटिंबमध्ये पहिल्यांदा रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले एकोणावीसशे एकोणपन्नास यंत्रमानवाला नागरिक देणारा पहिला देश सौदी अरेबिया नगरपंचायतीची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे दोनशे त्रेचाळीस क्यू ग्रामसेवकास अर्जित रजा कोण मंजूर करते मुख्य कार्यकारी अधिकारी गावात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याची खबर वरिष्ठांना कोण देतो पोलीस पाटील इंदिरा आवास योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली एकोणावीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी एकाच इमारतीतील ऑफिसमधील कम्प्युटर्स टिम्बटिंबने जोडलेली असतात एल ए एन म्हणजेच लोकल एरिया नेटवर्क जागतिक स्थूलता दिन कधी असतो सव्वीस नोव्हेंबर पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी कोणत्या शहरात आहे है। हैदराबाद पोलीस पाटील नियुक्तीसाठी महिलांना महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब आरक्षण लागू केले आहे तीस टक्के पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते बॅरिस्टर जयकर पोर्तुगीजांनी पहिली वखार भारतात कोठे स्थापन केली होती कोचीन प्राचीन शुंग घराण्याची राजधानी कोणती होती विदिशा पुढीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता भगतसिंग मंगळयान मोहीम यशस्वी राबविणारा भारत जगातील कितवा देश आहे चौथा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता गडचिरोली भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे दख्खन पठारावरील अंध पठार कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा मिसिसिपी ही नदी टिंबटिंब टिंब खंडात आहे उत्तर अमेरिका भारतीय राज्यघटनेत कायद्याचे राज्य ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतली इंग्लंड राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदाची नेमणूक कोण करतात राज्यपाल अल्फा आकनांचा शोध कोणी लावला रुदरफोर्ड मायक्रोफोनमध्ये टिंबटिंब होते ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते कोणत्या पदार्थाचा अभवर्तनांक सर्वात जास्त असतो हिरा कोणत्या भिंगाचे नाभी अंतर ऋण असते अंतर्वक्र भिंग सर्वात कमी साक्षरता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता नंदुरबार धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात वर्गीस कुरियन दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढीलपैकी कोणते प्रकल्प हाती घेण्यात आले वरील सर्व दुर्गापूर पोलाद प्रकल्प नानगल खत कारखाना आणि भेलची स्थापना हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत हाती घेण्यात आले होते लखीन पॅटर्न कशाशी संबंधित आहे प्रशासकीय सुधारणा ग्रामपंचायतीचे वार्ड टिंबटिंब घोषित करतात कोण घोषित करतात तहसीलदार स्थायी समित्यांचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात जिल्हा परिषद अध्यक्ष आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक पुढीलपैकी कोणाला म्हणतात लॉर्ड मेयो टिंबटिंब हा महाराष्ट्र जैवतंत्रज्ञान दिन होय चौदा नोव्हेंबर डी ओ एस हे कशाचे संक्षिप्त रूप आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तामिळनाडू पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेला काय लागून आहे अरबी समुद्र महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जांबा मृदा आढळून येते वरील सर्व पुष्कर सरोवर टिंबटिंबामध्ये आहे कोणत्या राज्यात आहे राजस्थान भारतातील पहिली अनोबट्टी पुढीलपैकी कोणती अप्सरा पुढीलपैकी देश व त्यांची राजधानी अयोग्य जोडी ओळखा ऑप्शन क्रमांक तीन ही अयोग्य जोडी आहे मित्रांनो स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी आहे आणि न्यूझ न्यूझीलंड या देशाची राजधानी वेलिंग्टन आहे मुंबईत पहिली मुलींची शाळा टिम्बटिंब यांनी सुरू केली नाना शंकर शेठ योग्य जोडी ओळखा श्री विचारवंती संस्था सरस्वतीबाई जोशी यांनी स्थापन केली मित्रांनो एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेच्या आंदोलनात आझाद दस्ता ही भूमिगत चळवळ कोणी उभारली होती भाई कोतवाल बहमनी राज्याची स्थापना इसी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये करण्यात आली या राज्याचा संस्थापक कोण होता हसन गंगू कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असते जांभळा शुद्ध पाण्याचा उत्कलनांक किती असतो शंभर अंश प्रजनन क्षमता चांगली राखण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाची भूमिका बजावते ई जीवनसत्व नवसागरामध्ये पुढीलपैकी काय असते अमोनियम क्लोराईड अमरवेल ही परजीवी वनस्पती कोणत्या झाडावर आढळते कांचन अमरवेल ही आंब्यावरही आढळते मित्रांनो संघटना स्थापन करण्याचा हक्क भारतीय नागरिकांना कोणत्या कलमानुसार मिळाला आहे एकोणावीस सी पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून पुढीलपैकी कोण कार्य करतात राष्ट्रपती गटविकास अधिकाऱ्या सहाय्यक आयुक्तांचा दर्जा द्यावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली जी व्ही के राव समिती जमीन महसुलीचा मुख्य आधार पुढीलपैकी कोणता असतो जमिनीचा अभिलेख योग्य जोड्या लावा ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मित्रांनो जोड्या लावून घ्या हा पोराचा कार्यकाळ टिंबटिंब म्हणजेच कोण कमी किंवा अधिक करू शकतो राज्य शासन जागतिक अल्पसंख्यांक हक्क कदी दिन कधी असतो अठरा डिसेंबर अशोक चक्र मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण नीरजा भानोत ओ एम आर हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ऑप्टिकल मार्क रीडर रिक्स बँक ऑफ स्वीडन ही जगातील पहिली टिमटिम बँक होय मध्यवर्ती बँक पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते सॅन होजे मुंबई पुणे सहा पदरी अतिजलत मार्ग किती किमी लांबीचा आहे त्र्याण्णव सुनामी या जपानी शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता राक्षसी लाटा महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे साठ रोजी किती जिल्हे अस्तित्वात होते सव्वीस योग्य जोड्या जुळवा ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आहे मित्रांनो जोड्या लावून बघा हरिहर आणि बुक्का या दोन भावांनी कोणत्या साम्राज्याची स्थापना केली होती विजयनगर संत कबीर पुढीलपैकी कोणाचे समकालीन होते सिकंदर लोधी बकीमचंद्र चटर्जी यांची कादंबरी आनंद मठ कोणत्या बंडावर आधारित आहे संन्याशांचे बंड नौजवान सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली भगतसिंग चुकीची जोडी ओळखा देवीची लस रॉबर्ट कॉक ही चुकीची जोडी आहे मित्रांनो देवीची लस कोणी शोधली कमेंट मारा हातात कोणते हाड असते फॅलेंजस वाहनाच्या सायलेन्सरमधून पुढीलपैकी कोणता घटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो की ज्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते शिसे पुढीलपैकी कोणत्या समितीने जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधींना प्रतिनिधित्व देऊ नये अशी शिफारस केली पी बी पाटील समिती प्राथमिक आरोग्य स्थापन करणे व सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे ही कार्य कोण करते जिल्हा परिषद महाराष्ट्रातील ग्रामीण परिक्षेत्र नसलेला जिल्हा कोणता ते ओळखा सोलापूर नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण कोणाचे असते जिल्हाधिकारी महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका पुढीलपैकी कोणती मुंबई महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर किती दिवसात रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे पंधरा दिवसात पुढीलपैकी कोणता एक समूह खरीप पिकांचा आहे ते ओळखा ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे मित्रांनो तांदूळ मक्का भरडधान्य आणि कापूस आयचे राष्ट्रीयकरण टिंबटिंबमध्ये झाले कोणत्या वर्षी झाले एकोणावीसशे एकोणपन्नास आयची स्थापना कधी झाली मित्रांनो कमेंट मारा टिंबटिंब आयोग केंद्र व राज्य संबंधी विषयी आहे कोणता आयोग हा केंद्र व राज्यसंबंध विषय आहे मित्रांनो तर सरकारी आयोग हा केंद्र राज्य संबंध विषय आहे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेतील कोणत्या भागात आहे भाग चार बोल्टिंग हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे बिलियर्ड्स कजरी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील आहे मित्रांनो कजरी आणि नौटंकी इथं ऑप्शनमध्ये नाही आहे मित्रांनो ते इथं उत्तर त्यांनी छत्तीसगड दिलं आहे चुकलेला आहे हे कजरी हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील आहे आंतरराष्ट्रीय वन्यप्राणी दिन पुढीलपैकी कोणता सहा ऑक्टोंबर विजयस्तंभ टिंबटिंबमध्ये आहे कोणत्या राज्यात आहे राजस्थान भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तापी खानापूरचे पठार टिंबटिंब जिल्ह्यात आहे सांगली पुढीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे मुंब्रा खेचोपतरी सरोवर कोणत्या राज्यात आहे सिक्कीम नंदादेवी शेखर टिंबटिंब हिमालयात आहे कुमाऊ हिमालयात आणि कोणत्या राज्यात विचारले तर उत्तराखंड राज्यामध्ये मित्रांनो हे नंदादेवी शेखर सोशल सर्व्हिस लीगची स्थापना पुढीलपैकी कोणी केली नाम जोशी एकोणावीसशे सातच्या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते राजबिहारी बोस छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान विदेश विदेशमंत्री म्हणून टिंबटिंब कार्य करत होते सुमंत रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते मित्रांनो आणि सुमंताचे काम हे परराज्याशी संबंध ठेवणे होते निकोलो कांटी हा इटलीचा प्रवासी देवराय प्रथमच्या शासनकाळात तिमटिम राज्यात आला होता विजयनगर धातूमध्ये पुढीलपैकी कोणता गुणधर्म नसतो ठिसूळपणा नसतो मित्रांनो बाकी चकाकी तन्यता आणि वर्धनीयता हे धातूमधील गुण गुणधर्म आहेत ए टी पीमध्ये कोणते खनिज असतात फॉस्फरस सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी पुढीलपैकी कोणती यकृत इंदिरा आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली सातव्या सर्वात पहिली भारतीय बँक पुढीलपैकी कोणती पंजाब नॅशनल बँक एकल संक्रमणीय पद्धतीने टिंबटिंब यांना निवडून दिले जाते राष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य किती वर्षांसाठी पदावर राहू शकतात सहा वर्षांसाठी जिल्ह्यातील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो जिल्हाधिकारी सहा हजार एक ते सात हजार पाचशे लोकसंख्येदरम्यान ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते पंधरा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न राज्यात केव्हापासून लागू झाला एक 1, जून एकोणावीसशे एकोणसाठ पुढीलपैकी कोणत्या फळात कार्बोदके आढळून येतात ते ओळखा वरील सर्व पुढीलपैकी कोणता स्टोरेज युनिट नाही मेमरी युनिट हा स्टोरेज युनिट नाही मित्रांनो हावथेल्लो या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहे शेक्सपियर आरेविले आश्रम कोणी स्थापन केले अरविंद घोष आसाम रायफलचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे कोठे आहे शिलाँग भारताची पहिली महिला शासक कोण होती रजिया सुलतान मित्रांनो उद्याही आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा